ताजा अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाइव 24 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। नमस्कार, स्पीड न्यूज मध्ये मी कलेनी। मूर्तीवरील सोने चांदीचे दागिने तोडणारी टोळी गजा आड झाली आहे। कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटकातील मंदिरांमध्ये चोऱ्या करणाऱ्या आंतरराज्य टोळीला जेरबंद करण्यात कुरुंदवाड पोलिसांना यश आलं आहे। या धडक कारवाई चोरांकडून तब्बल 29 किलो 987 ग्राम चांदी आणि 27 ग्राम सोने असा 13,51,000 मोठेमाल हस्तगत करण्यात आला आहे। कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खिद्रापूर इथं जैन मंदिरात चोरी करीत असताना तेथील सतर्क नागरिकांच्यामुळे चोरीचा प्रयत्न फसला आणि रामा अशोक कोरवी राहणार पंचगंगा साखर कारखान्या शेजारी इचलकरंजी हा चोरटा नागरिकांच्या हाती सापडला। नागरिकांनी त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं। अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड आणि पोलीस उप अधीक्षक बाबूराव महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली कुरुंदवाड पोलिसांनी केलेल्या कौशल्यपूर्ण तपासात फक्त मंदिरातील मूर्तीवरील दागिने चोरणारी टोळी उघडकीस आणली। यामध्ये 29 किलो 987 ग्राम वजनाची चांदी तसेच 27 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरण्यात येणारी होंडा शाईन कंपनीची मोटारसायकल असा एकूण 13,51,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सन 2019-20 सालात हेरवाड, खिद्रापूर, बस्तवाड, निमशीरगाव, दानोई, भेंडवचे, मिंचे, किनी, रांगोळी, कबनूर या गावातील जैन मंदिरातील मूर्तीवरील दागिने तसेच कर्नाटक राज्यातील एकसंबा येथील ज्योतिबा मंदिरातील दागिने चोरल्याचे चोरट्यांनी कबूल केले आहे। मादळमुठी तालुका, खानापूर जिल्हा, सांगली येथील श्यामराव बाळू काळुंगे हा व्यवसायाने असणारा सोनार मूर्तीवरील चोरीचे दागिने खरेदी करून वितळवत असल्याचंही चोरट्यांनी सांगितलं आहे। चोरीतील दागिने खरेदी विक्री आणि वाहतुकीसाठी मदत करणारा कबनूर इचलकरंजी येथील दीपक रामू दमाने यांच्याबरोबर प्रत्यक्ष चोरीत सहभागी असणारे संदीप रवींद्र जामदार राहणार तोरणानगर इचलकरंजी, अनिल बाबासो चौगले राहणार गंगानगर इचलकरंजी, राहुल भास्कर कांबळे राहणार डाकेमळा कोडीग्रे तालुका शिरोळ यांना अटक करण्यात आली आहे। कुरुंदवाड, जयसिंगपूर, वडगाव, शिवाजीनगर, इचलकरंजी आणि कर्नाटकातील सदलगा या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंदिरात चोरट्यांनी चोरी केल्याचं कबूल केल्यानं आरोपीनं अधिक तपासासाठी त्यांच्याकडेही वर्ग करण्यात येणार आहेत। या तपासासाठी पोलीस निरीक्षक सी के निरावडे, उपनिरीक्षक विकास आडसूळ, हवालदार अनिल चव्हाण, नाईक प्रकाश हंकारे, संतोष साबळे, अशिफ शिराजभाई, अमलदार प्रवीण मोहिते, सागर खाडे, अविनाश मुंगसे, शहाजी फोंडे, नागेश फेरीफाळे, सचिन पुजारी यांचा या पथकात समावेश होता। तसेच सदरची कारवाई पोलीस अधीक्षक शैलेश पलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली। तपासादरम्यान चौकशी करत असताना त्याच्यासोबत इतर 3 आरोपी आणि त्या 3 या 14 जणांनी मिळून साधारणतः आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातले 10 गुन्हे आणि कर्नाटकमधील सदरचा पोलिसांचा 1 गुन्हा असे 11 गुन्हे आपण उघडकीस आणलेले आहेत। साधारणतः 30 किलो चांदी आणि 27 ग्राम सोने आणि 1 मोटरसायकल असं 13,51,000 रुपयाचं मुद्देमाल आपण जप्त केलेलं आहे। यामध्ये एकूण 4 आरोपी आणि सोनं आणि चांदी घेऊन जाणारा आणि जो विकत घेत होता सोना असे 6 आरोपींना आपण अरेस्ट केलेली आहे। तपास चालू आहे। रोजच्या ताज्या अपडेट्स साठी पाहत असते न्यूज लाइव 24 चे लाइव्ह स्टे अपडेट। धन्यवाद।